फूड टूर मध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण जाणार आहोत सिक्कीम मध्ये आणि तिकडची एक स्पेशल डिश बनवणार आहोत. पण त्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी घंटी वाजवायला विसरू नका. तर आज आपण बनवणार आहोत मोमोज जे ऍक्च्युली ओरिजिनेट झाले होते टिबेट मध्ये, पण ते ट्रेडमुळे सिक्कीम पर्यंत आले आणि आज आपण सिक्कीम मधला व्हर्जन बनवणार आहोत. तर सुरुवात करूया आपल्या रेसिपीला. साहित्य: 1/2 किलो बोनलेस चिकन, 3 ते 4 लसूण पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, 1/2 मोठा चमचा सोय सॉस, कोथिंबीर, 1/2 चिरलेला कांदा, 1/2 वाटी मैदा, पाणी, मीठ आणि तेल. सगळ्यात पहिले आपण पीठ मळून घेणार आहोत, त्यासाठी 1/2 वाटी मैदा घेऊया. त्यात 1/2 चमचा मीठ घालूया, मग 1/2 मोठा चमचा तेल घालूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया. आता आपण यात पाणी घालून याचं नरम पीठ मळून घेऊया. पीठ मळून झालं की त्याला आपण ओल्या कपड्याने 1/2 तासासाठी झाकून ठेवणार आहोत. आता आपण मिक्सरमध्ये किंवा फूड प्रोसेसरमध्ये 1/2 किलो बोनलेस चिकन घेऊया, त्यात 2 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 लसूण पाकळ्या, बारीक चिरलेली कोथिंबीर, 1 चमचा मीठ, 1/2 कांदा आणि 1/2 मोठा चमचा सोय सॉस घालून हे आपण मिक्सरला लावून घेऊया. मोमोजचं फिलिंग तयार आहे. आता आपण मोमोज बनवायला घेऊया. मोमोज बनवण्यासाठी सगळ्यात पहिले आपण मळलेल्या पिठ्याचे गोळे बनवून घेऊया. आता आपण याची मोठी पोळी लाटून घेणार आहोत. पोळी लाटून झाली आहे. आता मी एका वाटीने याचे छोटे गोलाकार तुकडे पाडून घेते. आता आपण याच्यात चिकनचं फिलिंग स्टफ करूया. मग एका कडेला थोडस पाणी लावून घेऊया आणि याला आकार देऊया. तुम्ही तुम्हाला आवडेल तो आकार देऊ शकता. एक मोमो बनून झाला आहे. अशाच प्रकारे बाकीचे मोमोज बनवून घेऊया. आता आपण एका पॅन मध्ये तेल गरम करून घेऊया. तेल गरम झालं की त्यात आपण मोमोज सोडणार आहोत. मोमोज आपल्याला मोठ्या आचेवर 1 मिनिटासाठी तळायचे आहेत. आता यात साधारण 1 चमचा पाणी घालून लगेच झाकून 5 ते 6 मिनिटासाठी मंद आचेवर हे शिजवून घेऊया. आपले पॅन फ्राईड चिकन मोमोज तयार आहेत. आता आपण हे एका प्लेट मध्ये काढूया आणि मोमोज चटणी बरोबर सर्व्ह करूया. तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. मला खात्री आहे तुम्हाला ही आवडेल. आणि जर तुम्हाला मोमो चटणीची रेसिपी हवी असेल तर तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा, आम्ही तुमच्यासाठी ती घेऊन येऊ.